अजितदारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काका पुतण्यांनी राज्यभर सभांचा धडाका लावलाय काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला त्यानंतर आज बीडमध्ये अजित पवारांची जाहीर सभा होणार आहे अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड शहरात भव्य बॅनर्स आणि स्वागत कमान उभारण्यात आली आहे आज दुपारी दोन वाजता अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री हेलिकॉप्टरनं बीडच्या पोलीस मुख्यालयात मैदानावर उतरतील आणि तिथून अमरसिंग पंडित यांच्या निवासस्थानी सर्वजण भोजनासाठी जातील आज संध्याकाळी साडेपाच वाजता सभेला सुरुवात होईल सभेसाठी बीड शहरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर भव्य असा वॉटरप्रूफ मंडप देखील उभारण्यात आला आहे त्यामुळे बीडमधील शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर बीडमध्ये होणाऱ्या अजित पवारांच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच ते बीड शहरात दाखल होत आहेत आणि यासाठीच भव्य दिव्य तयारी त्यांच्या स्वागतासाठी करण्यात आली आहे मी सध्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात आहेत या क्रीडांगणामध्ये आज दुपारी तीन वाजता अजित पवार यांचं आगमन होईल आणि त्यानंतर एका जाहीर सभेला अजित पवार संबोधित करणार आहेत या सभेची तयारी आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहतोय एक भला मोठा हार या ठिकाणी लावण्यात आलेला आहे खरंतर अजित पवार आता ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं क्रेनच्या माध्यमातून त्यांचं जाहीर स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सध्या करण्यात आलेली आहे आणि यासाठी हजारो कार्यकर्ते मागच्या तीन ते चार दिवसांपासून काम करत असल्याचं पाहायला मिळत या सभेचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या सभेमध्ये प्रामुख्यानं साठी सात ते आठ हजार नागरिक बसू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणे ही बैठी व्यवस्था आपण पाहतोय समोर हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पुरुष कार्यकर्ते बसतील तर याच याच्याच डाव्या बाजूला जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या डाव्या बाजूला महिलांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आज ही सभा भव्य दिव्य होण्यासाठी आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांना ही सभा जवळून पाहण्यासाठी भल्या मोठ्या स्क्रीन देखील या मैदानात लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणाहून अजित पवार आज काय संबोधित करणार हे सर्व येणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहायला येणार आहे सभेच्या या ठिकाणची ही दृश्य पाहतोय समोर आकर्षक फुजा फुलांची सजावट करण्यासाठी तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं या ठिकाणी आणले आणण्यात आलेली आहेत आणि पूर्ण स्टेजला या आकर्षक फुलांचीही सजावट करण्यात येणार आहे या सभेच्या निमित्तानं महत्वाची आणखीन एक बाब अशी आहे की काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना देखील या ठिकाणी सभा घेतली होती आणि शरद पवारांनी प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर टीका करणं टाळलं होतं आणि यामुळंच या, या सभेला नाव देताना अजित पवार गटाकडून उत्तरदायित्व सभा असं नाव देण्यात आलेलं आहे तर धनंजय मुंडेंना ज्यावेळेस शरद पवारांनी सभा घेतली त्यावेळेस आपण उत्तर सभा घेऊ अशा पद्धतीची घोषणा केली होती मात्र टीका शरद पवारांना केल्यामुळं आता उत्तरदायित्व सभा आपण घेत आहोत अशा पद्धतीची माहिती त्यांच्या वतीनं देण्यात आली आता या उत्तरदायित्व सभेमध्ये बीडवासियांना नेमकं अजित पवार काय देणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये अजित पवारांनी या सर्व परिसरातल्या आमदारांच्या यासोबतच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि या ठिकाणच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत त्यामुळं या सभेच्या माध्यमातून नेमकी काय मराठवाड्याला बीडला मदत मिळणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे ही बैठकी व्यवस्था आपण पाहतोय आकर्षक फुलांची सजावट यासोबतच भव्य दिव्य मंडप पाहण्या करण्यात आलेला आहे आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की या स्टेजवरचा जो या ठिकाणी मोठा लावण्यात आलेला पोस्टर आहे या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो टाळण्यात आलेला आहे खरं तर शरद पवारांना ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस जाहीर केलं जर माझा फोटो लावला तर मी कोर्टात जाईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं वीड असेल किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते असतील त्यांना फ्लेक्सवर शरद पवारांचा फोटो लावणं आता बंद केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे आजची ही सभा भव्य दिव्य करण्यासाठी बीड शहरात मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आली आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्रेन लावण्यात आलेत आणि त्या माध्यमातून अजित पवारांचं स्वागत धनंजय मुंडे या निमित्तानं करताना पाहायला मिळतील एकंदरीतच अजित पवार आज काय बोलत आहेत याकडे संपूर्ण मराठवाड्यासह बीड जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुदावले एबीपी माझा बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट